आमच्या घरात गरमच होते एवढं. जाऊने गो नको रडू. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आज आहे काय सोमवार आणि दीदी आज घरी आहे. तर काय मागच्या लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तिला बरं नाहीये, तर मग मी आज तिला उपीट केले मस्तपैकी पातळ पातळ असं केले. तुम्हाला दिसत असं कारण की तापामुळे पूर्ण तिची चव गेली. तर मस्त मी आता तिला उपीट देते आणि आमचं रुटीन दाखवते आज. म्हणजे रुटीन म्हणजे काय काय होते आज दिवसभरात ते दाखवते. तिथं काय आरामच करेल आजच्या दिवस, कारण की तिला काल खूपच ताप आलता आणि मस्त कोथिंबीर सकाळी आले त्यामुळे जर छान वाटते, नाहीतर विदाऊट कोथिंबीर तर अजिबात छान नाही वाटत. आता कोथिंबीर तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा आणि कॅमेरामध्ये तर अजूनच छान दिसतंय, मस्त वाटते. मस्त पातळ असं केले उपीट आणि थोडंसंच केले एकदम. आता मी तिला देते. हे घ्या. आता मस्त नाश्ता कर छानपैकी आणि आज बरं हो लवकर बरोबर गोल झालाय. तिला माहिती आहे रिव्ह्यू साठी थांबले. तुझ्यासारखं नसं झालं. पप्पाना पण आवडतं असं. छान झालं ना. आता खा मस्त पैकी. आमच्या घरात गरमच होते एवढं. आमच्या घरात दीदी छान बनवती हे काय म्हणतात उपीट. तर मग मी आज ट्राय केलंय पण ती म्हणते चांगलं झालंय. आणि पप्पांना पण असं आवडतं पातळ वगैरे. पातळ एकदम मला पण आता पातळच आवडायला लागले. दीदीने एकदा केलं तर एवढं मस्त झालं ना. आणि आता चलो मी आता नाश्ता करते मग मी तुम्हाला बघते. ओके गाईज, आता वाजलेत म्हणजे 1:30 आणि आमच्याकडे नाही आहे फ्रीज. त्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे मी प्रत्येक ब्लॉगमध्ये म्हणत असते की मग आमच्याकडे फ्रीज नाही आहे. पण आता मी जुगाड केलाय पाण्यात एक प्लॅस्टिकचं आपलं पार्सल जे भांडे येतात ना, काय म्हणतात भाजी येते त्याचा डब्बा आहे हा. तर ह्या डब्यात मी पाणी घेतलंय आणि तशीच्या तशी गड्डी अशी ठेवलेली आहे इथं. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा जर तुम्हाला फ्रीजमध्ये फ्रीज नसेल आणि अशी ताजी ठेवायची असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि 4 दिवस राहते ही कोथिंबीर अशी ताजी मस्त. आणि तुम्हाला मी रोज अपडेट देत जाईल ह्याची बघू आपण. आता मी फर्स्ट टाइम ट्राय केले किती राहते कोथिंबीर बघू आपण नक्की. व्हिडिओ चालू केलाय का असतो काय काय झालं एकटे असते मला विचारते काय झालं काय नाही काही नाही. वरण भात कसं वाटलं? आम्ही कधी आता आजारी आहे ना म्हणून मला वरण भातच देते. आणि हसते मला आजारी म्हणून हसते मला असं वाटत. असं पागल करते तुझी मोरणीशी चाल. मोरासारखं चालायचं. हो मोर कसं चालतं माहितीये ना मुलींनी मोरासारखं चालू चोटी असं चालत. चला झोपतो आता. घाणेरडा अँगल. गाय जाता वाजले 5 अरे इथं आहे की 6 आणि आम्ही झोपलो होतो. म्हणजे झोपले नव्हते मी तर नव्हते झोपले दीदी झोपली होती. बरं वाटते तुला आता? आता ते फिट अँड फाईन म्हणून माझे डोळे सुजले यार. म्हणजे झोप आली होती पण मी झोपले नाही कंट्रोल केलं आणि माझे इग्नोर करा होता. आता बघू जरा थोडंसं बाहेर जाऊन येतो मला असं वाटतंय तिची जर कंडिशन असेल तर थोडस जर कारण की खूपच घरात बसून कंटा आलाय. केस मानतेस मी आता.
आता केस बांधले. ही माझ्या मांडीवर झोपली येऊन. सोजा म्हणा सोजा, लाल पण सोजा, उपर पंखा फिरताय, नीचे म्हणा सोता. गाईज, छोटी बहीण मोठी बहीण झाली, मोठी बहीण छोटी बहीण झाली. जाऊ जाऊ दे ग, नको रडू. मी हाय झोप. आणि आता बघू आम्ही जाऊ कुठंतरी. हिच्या मूडवर आहे तसं डिपेंड. डोळे किती सुजलेत यार. आणि आज मी काय केलं, जो लॉग म्हणजे आज जो लॉग येणार आहे तो एडिटच नाही केला, उद्या जो लॉग येणार आहे तो एडिट केला आहे आणि पोस्ट पण केला मी पटकन. मग प्रायव्हेटला टाकला, आता तो उद्या येईल लॉग. आता मी कालचा परवाचा पोस्ट केला, आता फायनली बघितलं मी. नाहीतर एक मग तो परत असं कन्फ्युज झाला असतं, मागचा लॉग आजचा लॉग असं. आणि चलो गाईज, मी आता व्हायटी स्टुडिओ माझा चेक करत होते तर कोणते कोणते होते, तर मला आले इथं चॅनल दॅट युअर ऑडियन्स वॉचेस. तर मी त्यांची नावं घेते. पांढरकर माहिती असेल सगळ्यांना, परत जयशिनी हे नाही माहिती मला, तृप्ती राणे म्हणजे बनी, हे मिस्टर अँड मिसेस सँडी अँड कोमल ते माहिती मला. प्रतीक्षा थोराट मेन म्हणजे माझं चॅनल बघते, त्याचे सबस्क्रायबर बघा किती आहेत, 400,000 आहेत. बिंदास मुलगी तर सगळ्यांना माहितीच असेल, हे माझे केवाले सगळे बघतात. अजून आहे का पुढे लिस्ट? एवढेच नाही, एवढेच आहेत म्हणजे 28 दिवसात एवढे जणांनी माझे मोठे क्रिएटर आहेत. हां, आणि सगळ्यांचे के मध्ये फॉलोअर्स आहेत म्हणजे हे जे तर 600,000. तुम्हाला मी प्रूफ दाखवते शॉर्ट पोस्ट आहे म्हणल्यावर, तर मग मी तर खूपच खुश आहे. थँक्यू सो मच, असा सपोर्ट ठेवा आणि असा सबस्क्राईब करत राहावा. आता सबस्क्राईब केला नसेल, तुम्ही जर बघत असताल हा व्हिडिओ तर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि भरपूर भरपूर प्रेम द्या. आता झालेलं आहे नेक्स्ट डे. काल आम्ही आलो घरी आणि आम्ही संध्याकाळी लॉगच केलं नाही काय, तर थोडं तुम्ही क्लिप बघितलं असेल आय थिंक, माझ्याकडे असेल तर मी आपलं ॲड करेल. काल आम्ही संध्याकाळी दीदीला बरं वाटलं, झोपलेलो आम्ही. नंतर मग मी तर झोपले नव्हते, मी एडिट करत होते लॉग. आणि नंतर आम्ही गेलो झुडिओला, तर झुडिओला थोडंसं परफ्यूम वगैरे घेतले आणि नंतर मग घरी आलो. तर दीदीला तर बरं वाटत नव्हतं म्हणून मग रात्री मग मला मी काम केले सगळे, त्याच्यात विसरून गेले मी लॉग करायचं. मग विसरले ते विसरलेत, आता आज झालं आहे नेक्स्ट डे. आणि तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल की मी आता आवरून सकाळी सकाळी कुठे चालले. आणि काल मजा आली मस्त, आम्ही दोघीजणी फिरायला गेलतो मस्त 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 मजा आली. आणि आय होप तुम्हाला हा लॉग आवडला असेल, कारण की दीदी आजारी होती त्यामुळे मग काहीच नाही जास्त घेता आले क्लिप्समध्ये, क्लिप्स नाही घेता आल्या. पण आजचा लॉग छान आहे, सुरुवातच खास खूप सुंदर झाली आजची. तर तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल. आणि असंच प्रेम करत राहा, असाच सपोर्ट करत राहा तुम्ही. आय होप तुम्ही शॉर्ट बघितला असेल, तर आपले शॉर्ट किंवा लॉग मला नाही माहिती पण शॉर्ट तर हे बघत असतील, ते तुम्ही बघा. नक्की जाऊन मी काय बोलते ते तुम्हाला त्या शॉर्टमध्ये कळेल, शॉर्ट म्हणजे मिनी लॉगमध्ये कळेल. तर नक्की बघा तो मिनी लॉग. आणि मला खुशी आहे की माझे लॉग शॉर्ट मिनी लॉग परत व्हिडिओ लॉंग व्हिडिओ असे तुमच्यापर्यंत पोहोचतात सगळ्यांपर्यंत. तर थँक्यू सो मच, एवढं तुम्ही सपोर्ट करताय. आणि प्लीज आत्तापर्यंत कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं लॉग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, टिल देन बाय.